तर फायनली आमचं झालेलं सर्जून गोडी आम्ही बेडवरच केली आहे. बाबूमूर्ती आम्ही बेडवरच गोडी काढली. बाबूमूर्ती ठीक आहे, पण आम्ही नंतर उद्या सकाळी सकाळी आम्ही घरी लावणार आहे गोडी. तर आता झालेलं आहे शूटचं तयारी आणि आमची फोटोग्राफर एस के मॅडम इज मॉम संतूर मॉम. आची कशा असतं माझा पिल्लू. काका आलेला आहे बाबूच्या खेळायला बाबूसोबत. कसा करतो बाबू? हा उद्या खुर्चा घालून चैन घालून. गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघा गाईस, खूप पप्पा पप्पांना एवढे खुश झाले ना आमचे बाबा, कारण का मम्मी सर्व सण तशी करायची तसंच आम्ही केलं ना, तर लय खुश झाले. इमोशनल पण झाले बाबा, जरासे रडायला हलते. कारण हर एक फंक्शनमध्ये आमच्या घरामध्ये आसू येणारच. आईची एवढी आठवण येते, आई सर्व प्रोग्राम करायची आणि तर आई नाही तर डोळ्यामध्ये पाणी ना. सणासुदीला आम्ही लय जास्त आईला मिस करतो सर्वजण. दादा आम्ही आमच्या नेहमी पण आकडे आज करणार आहे बाबूचं शूट करायचं आहे गुढी पाडव्याचा. दादा दुपार झाली, बाबू उठला आहे, फ्रेश झाला आहे. आई गेल त्या मालिश करून आज लवकर आलत्या, लवकर गेले उठून मस्त फ्रेश आणि ताई पण आली. आता आज बाबूचा गुढी पाडव्याचा शूट करायचा आहे. बाबू कशा शूट करायचा पण पहिल्या वर्षी तिथं नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माय यूट्यूब चॅनल. आणि आज नवीन वर्षाला सुरू केलेलं आहे. हे गाईस गुड मॉर्निंग, कसे आहे तुम्ही सर्वजण? जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. आता सकाळी मी उठलेलो आहे मस्त वेगळी फ्रेश हो थोड्या वेळाने. पण आज काय आहे ते तुम्हाला माहिती आहे? आज आहे म्हणजे आपल्या मराठी लोकांचा नवीन वर्ष म्हणजे गुढी पाडवा. आणि सगळ्यांना आमच्याकडून गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता तुम्ही जस्ट उठलो आहे फ्रेश वगैरे व्हायच्या आधीच आम्ही ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल आजचा, कारण याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी बघायला मिळेल थोडीशी आणि थोडंसं आमचा मराठी लुक बघायला मिळेल. बाबूचं आमच्या तिघांचं यावेळेस, मागच्या आम्ही दोघं होतो, यावेळेस सगळे सण आम्ही बाबूसोबत सेलिब्रेट करतो. खूप छान वाटतं आम्हाला. बाबूचा शूट होणार आहे या ब्लॉगमध्ये पहिले, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग येईल तो म्हणजे आमच्या दोघांचा शूट असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल बाबूचं शूट करणार आहे आम्ही. आणि खूप स्पेशल असेल ते शूट, कारण बाबूचा फर्स्ट वर्ष आहे ते गुढी पाडव्याचा, म्हणजे पहिला वर्ष बाबूचा आणि मराठी लोकांचा पहिला नवीन वर्ष आपला, म्हणजे नवीन वर्षांचा पहिला दिवस असेल. आज ना उद्या असेल, पण आम्ही आज बाबूचं शूट करून. आणि या ब्लॉगमध्ये अजून एक सरप्राईज आहे, ते म्हणजे नवीन यूट्यूब चॅनलचा स्टार्टिंग करणार आहे आम्ही. तर उद्या तुम्हाला त्या अकाउंटवर पण ब्लॉग बघायला भेटणार आहे आमच्या दुसऱ्या. या अकाउंटमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईबर करा. त्याचे नाव आहे क्रेझी कोमल फॅशन. खाली तुम्हाला लिंक दिलेलीच आहे. तुम्हाला पण लिंक ओपन नसेल तर तिथे डायरेक्ट जाऊन सर्च करू शकता. क्रेझी कोमल फॅशन म्हणून पेज आहे. आणि लवकर जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला. या म्हणजे चॅनलवरती जे नाव भेटायचं आहे ते नाही भेटले म्हणून आम्ही दुसरा चॅनल स्टार्ट करू. त्याच्यावरती सपोर्ट करा आणि ती ड्रीम आम्ही नक्कीच कम्प्लीट करायला डबल मेहनत करू. सो कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. खूप मस्त असणार आहे, बाबूचा लुक बघायला मिळणार आहे, बाबूचं डेकोरेशन वगैरे सगळं काही बघायला मिळणार आहे. सन सेलिब्रेशन बघायला मिळणार. आज करणार आहे बाबूचं शूट करायचं आहे गुढी पाडव्याचा. आता दुपार झाली, बाबू उठला आहे, फ्रेश झाला आहे. आई गेल त्या मालिश करून आज लवकर आलत्या, लवकर गेले उठून मस्त फ्रेश आणि ताई पण आली. आता आज बाबूचा गुढी पाडव्याचा शूट करायचा आहे. बाबू कशा शूट करायचा पण पहिल्या वर्षी तिथं नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माय यूट्यूब चॅनल. आणि आज नवीन वर्षाला सुरू केलेला आहे मम्मीने दुसरं चॅनल यूट्यूबचं. डिंग 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 डिंग. आता मेहनत जास्त करायची तुला, पण करेल ना, करेल ना होती पण मेहनत. हा करेल. हसतंय उंदीर, हसतं आमचं उंदीर मामा. मच्छर झालं बा बाबूला एक रात्री, मच्छर चावलं रे पिल्लूला माझ्या, तेव्हाच रडला रात्री. बोला एवढ्या का रडत होता उठला तर. आणि ना गाईस, बाबू रात्री झोपतो ना, म्हणजे समजा 11 झोपला ना तर 2 तासाने उठतो. 11-12 1 उठेल, 1 झोपला परत दुपारून 2-3 उठेल आणि रडत बसतो. मग झोपच ना भेटत राहतो, ते 2-2 तासाने उठायला लागतो. तर काय असतं ते पप्पा बोलावणार समजतो. आता 1 वर्ष पूर्ण हालत खराब, बॉडी बिडी काय वाढणार नाही, रात्रीची झोपच ना होते नीट. सकाळी पण उठून लवकर जावं लागतो दुकानावर. ठीक आहे, काय नाही बाबू, लक्ष देऊया. तर बघा आता बघतो, बघा रास्ते बघा. बाबूची बाबू गाडी, बरं मजा येते राहिला गाडीवर. आणि आज गुढी पाडव्याचा शूट करूया बोललो एस केला. तर बाबूचं पहिलं वर्ष, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण सर्वांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यूइयरला आपला नवीन वर्ष नसतं, जे नवीन वर्ष असतो तो मराठी लोकांचा, तर म्हणजे हा खरा म्हणजे तो नवीन वर्ष आपला आत्ता स्टार्ट होणार आहे उद्या. तर उद्या हा ब्लॉग येणार आहे गुढी पाडव्याच्या दिवशी. आणि एक खुश खबर आहे, का नवीन यूट्यूब चॅनल ओपन होतो आहे एस केचा. तर एस केचा न्यू यूट्यूब चॅनलचा लिंक आम्ही ह्या चॅनलमध्ये टाकणार आहे. तर काय
काय नाव कोमलचा क्रेझी कोमल फॅशन्स करून काहीतरी आहे, तर तुझ्यावर तुझे सर्व व्हिडिओ येत जाईल बाबूच्या, आणि तुझ्या सर्व व्हिडिओला वगैरे हसतेस एक डिचिंग. आणि बाबूची जस्ट एक व्हिडिओ टाकली रिअलमी गोल्ड घालून बाबूला, व्हायरल झाली व्हिडिओ, 30 मिनिटमध्ये 1 मिलियनच्या आसपास व्हिडिओला व्ह्यू आले, 1 मिलियन 100K. ताई आले तर चहा करून इतके झोपली थोड्या वेळ, चहा पिऊया. बाबू नाही चहा पी, काहीच नाही खात, पाणी पण नाही पीत, 6 महिने काहीच नाही ना बाबू, काम पडेल. अरे ए कुठे चालला, खाली पण येतो सरकतो, एवढं काय राग आला तुला, काय आला हा काय आला हसत. अरे अरे मम्मी मला झोपली बोलली, उठली बदक घेऊन आली. हा बदक पण आम्हाला राईडला आलेला होता, बघू कसं बदक दाखव, कुठनं आलं आहेस काय बदक, हे तर तोंड बघून बघून ना बाबू असं तोंड करतो, कसं करतो आहेस किती करून बाबू, तो बघा तोंड बघा केला बदकामुळे ना, नवीन शिकलाय काहीतरी. हा बाबूला पण गिफ्ट द्यायला लागले, तर 2 गिफ्ट नवीन आले, मग दाखवतो. ए आण ते इशू, ते नावाचं आण ना, बाबूच्या नावाचं आहे बघ ते सर्वान. अजून आले गिफ्ट, हा गळ्यात घालायचा. यस यस मला बरं आहे, मम्मी जिमला पण नाही दलदल्या वेळेला असं गळ्यात अटकून जिम करेल. हे बघा आमचं बाबूचं काय काय आलंय बघू बघा. तर बाबूचा पहिले आलेला आहे सँडी, अरे आता मी आहे कोमल, हे काय केवी आणली बिचाऱ्याला खायला खायला, तर द्यायचं त्याच्यासोबत काहीतरी हा ना. आणि हे काय स्वराज, हे गे खा हे खात बस, नवीन खायला आणलं मम्मीने तुला काहीतरी खायची वस्तू, तर मागाशी बिचाऱ्याला अजून 6 महिने काहीच नाही. काय बोलते इसके बाबूला शूट करायचं, आता मी पटकन जातोय, तर आता जातो गुढी आपल्याकडे, गुढी सामान तर आलेलं, एक व्हाईट कपडा घ्यायचा आहे आणि एक हार आहे अरे हा फुलं पण तुळशीकडे हारची एक माळ बनव पण एक अशी लपटाला, आणि दिवाळीची तुमच्या घरी आली फेकलं, फेकून दिलं सर्व काहीच नाही, राहिलं नवीन घर सर्व फेकून दिलं, फेकून दिलं फेकल्या फेकल्या 3 फेकल्या मी. अगं काय करू, भंगारवाला विचारा थकला. ए ताई एवढ्या लांब नेऊन पण तेवढेच पैसे भेटले, 1700 रुपये. मी तो मला चार्जच, तो मला बोला 450 रुपये किलो मिळले, खुश झालो. बघतो त्यानंतर समजा पित्तळ 450 पित्तळ 450 होता, पित्तळाचा आहे आपल्याकडे एक पित. काका आलेला आहे बाबूच्या खेळायला बाबू सोबत, कसा करतो बाबू, हा उद्या खुर्चा घालून चैन घालू. काय बोलते बाबू काकाशी, काय तर गाडी घेऊन चाललेलो मस्त आहे ठीक आहे. बघते तर काय टायर पंक्चर आहे ना, शिप एका गाडीला एक गाडीची की असते, परत वरती जायची गरज नाही, ही गाडी नवी आता. तर मग आता सामान घ्यायला चाललोय गुढीसाठी, ज्याचे लागणार ते सर्व घेऊन ठेवूया, आणि तिला इसके बोलू 8-7 मिनिट शूट करूया, कारण का नंतर मला टाईम नाही, जिमचा टाईम नाही. इसकेला माहितीच आहे जिमच्या टाईमवर आपण जिम तर ओनली जिमच करणार. तर चलो काही जाता, जस्ट म्हणजे सामान घेतला, गुढी घेतली आणि हार घेतला एक, आणि आंब्याची दाळी तर बिल्डिंग इथं तोडून घेऊया आणि पटापट पटापट जाऊया घरी. आम्ही तिथं शूट बीट का करतो बाबूचा आठवण म्हणून लक्षात राहतो, मोठ्या लावून तर छोट्यापण ते सर्व बघेल, तो ब्लॉगमध्ये बघू शकतो. परत असं तर बघण्याच्या टाईममध्ये आपलं का मी तर ना बघू शकत, कारण छोट्यापणीचा जे होतं ना आमच्याकडे जमा फोटो आणि आल्बम ना, ते सर्व पाण्यामध्ये गेले, कारण 2004 ना आपल्या त्या टाईमाला हे आलं होतं, पूर आलं होतं ना आमच्या इकडे, तर आपण जेव्हा चाईत राहायचो मग तेव्हा आमचा सर्व आल्बम गेला, तर माझे ते फोटो नाही राहिले काय जास्त. तर इसकेच्या असेल इसकेच्या मम्मी पप्पांकडे, आता पटकन जाऊ आणि शूट करूया, तर चादरीवर चादर घेऊया एक आणि काठीत आहे आपल्या घरामध्ये, पटापट पटापट चलो लव फ्यूल. तर गाईज थोडंसं आम्ही सोबत तिकडनं इकडे सरकून घेतला आणि बाबूला इकडे ठेवलं तरी पडणार ना अशी जागा करतो आम्ही, कारण का तिकडे थोडंसं स्टिकर लावायचं बाकी ते पण लावून टाकूया आपण लवकरच. आणि आता रूमचा तिकडची साईज लय वाढली आहे, तर मस्त आता बाबू घाबरला असेल उठला असेल, टेन्शनमध्ये झोपला बिचारा, कसलं टेन्शन घेतो का माझ्या पप्पांचा रे यार. दिवावती आता आवडते इसके त्याच्यावरती शूट करूया, बघ किती भारी चादर आहे. तर आपण पहिले घेणार आहे ती म्हणजे व्हाईट चादर घेतली, व्हाईट चादरच्या वरती आणि थोड्याशा लढ्या घेतलेल्या आहे, तर बाबूच्या शूटसाठी तोरण आहे, तर आपण असं मांडूया.
आता काय डोकं लावते इसके, आता इसकेलाच माहिती. तर पहिले हे बंद करूया. ओके, घर झालं. तर गाईज, आपला शेर उठलेला आहे. तर तो बोलतो, गुड मॉर्निंग पप्पा, गुड मॉर्निंग मम्मी. हे बघा आमची मम्मी, बघा मम्मीने किती भारी तयारी केलेली आहे बाबूच्या शूटसाठी. ते जे मच्छर जाई तुम्हाला दिसते ना, ती मच्छर मारण्यासाठी आहे. माझ्या पिल्लू अजून कपडे घालायची बाकी आहे. कुर्ता घालू आणि एक चेन घालू या. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नवीन चॅनल आहे, यूट्यूब चॅनल नवीन आहे. मम्मीचं पप्पांचं आता सर्व व्हिडिओ असेल त्याच्यावर. प्रायव्हसी. तर गाईज, ही जी ब्लॉग आहे आमच्या मिस्टर सँडी मिसेस कोमल या ब्लॉगवर येणार आहे, म्हणजे या चॅनलवर येणार आहे. आणि माझी जी मेकअपची लुक व्लॉग येणार आहे उद्या. मेकअपची लुक बिग, तुम्हाला जे एसकेचे पर्सनल गोष्टी, म्हणजे जसे कोलॅबोरेशन करते काय त्या गोष्टी असेल ना, ते सर्व तिच्या युट्यूब चॅनलवर येणार आहे, क्रेझी कोमलवर. तर आम्ही ना अगोदर आमचे ना 4000 वॉचिंग टाईम होण्यासाठी आम्ही ना आमचे लग्नाचे व्हिडिओ टाकणार. ह्याच्यावर नाही अपलोड केले अजूनपर्यंत, ते व्हिडिओ तिकडे अपलोड होणार. लग्नाची जी म्हणजे बिदाईची व्हिडिओ आहे ना, ती बाकी आहे. आणि मेन म्हणजे ना, उद्या आम्ही फर्स्ट ब्लॉग टाकणारे माझा गुढीपाडवा फर्स्ट लुक, आणि बाबूचा आणि यांचा आमचा कुर्ता पूर्ण ट्रॅडिशनल लुक असेल. आणि फर्स्ट आमच्या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही करणार आहे नवीन अकाउंटपासून. सो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, आणि हा ब्लॉग उद्याच असेल. आणि आज पण आम्ही लाईव्ह येऊन सांगणार आहे. कमेंट बॉक्स मध्ये जे लिंक असेल ना, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आणि सबस्क्राईबर करून ठेवा. म्हणजे तुम्हाला दोन्हींचे व्हिडिओज, आणि एका दिवशी तुम्हाला दोन ब्लॉग बघायला मिळतील, ते पण संडेला. एक मच्छीचा ब्लॉग माझ्याकडे बाकी, पण तो नंतर टाकूया, कारण उद्या दिवस चांगला आहे. मच्छीचा नको आपल्याला, आपण त्याच ब्लॉगला टाकू, त्याच अकाउंट. तर ठीक आहे गाईज, आता तुम्हाला माहिती आहे का, संडे म्हणजे जेव्हा वीकेंड असेल ना, काहीतरी स्पेशल दिवस असेल. आता उद्या कसं गुढीपाडवा आहे, दोन तीन त्या अकाउंटला ना. ठीक आहे ना, आम्ही सांगत जातो तुम्हाला इंस्टाग्रामवरती. नको तो लगेच खराब करेल. आधी जरा कपडे घालूया आपण. चला त्याला तयारी करूया अगोदर. तयारी झाली थोडीशी, बाबूचे कपडे चेंज करायचे. बाबू मस्त उघडा आहे आणि मस्त मूडमध्ये आता फोटोशूटच्या. पटापट शूट करून घेऊया. आणि आता एसके काढते. एसके लगा बोलतात गं, गुढी केला. हा बोलतात गुढी, गुढी मुलं गुढी जा. चल पटकन जाऊया. पॅकबिट सजवलं, सगळं झालेलं रेडी झालं. फक्त आपल्या बाबूला आपल्या कानाचे कपडे घालायचे आहेत. म्हणजे कृष्णा लिहिलेलं आहे, पण ना ही छोटी होऊन जातील आणि जरा ट्रेडिशनल पण वाटेल. आपण हेच घालूया बाबूला. ठीक आहे, तर तू हे घालूया. मी चाललो तर पटकन काठी आणा. चाललो खालना काठी घेऊन येतो. तर पटकन एक काठी घेऊन येऊया छोटीशी, म्हणजे आपला प्रॉड शूट करून टाकू. ती पण घेऊन आलो. आणि बाबू पण रेडी झाला एवढं फास्ट. म्हणायला मम्मी तर लय फास्ट आहे बाबू. खुश बघ, किती झालं तर खुश. त्याला वाटतं काय तिच्या हातामध्ये पप्पांच्या मम्मीच्या काय आता म्हणजे एवढं खुश झालं माझ्या लेकरू. परफेक्ट परफेक्ट. गेल्या वर्षी किती भारी गुढी केली ना आपण. गेल्या वर्षी तुम्ही ब्लॉग बघा गाईस, खूप पप्पांना एवढे खुश झाले ना आमचे बाबा. कारण का मम्मी सर्व सण तशी करायची, तसंच आम्ही केलं ना, तर लय खुश झाले. इमोशनल पण झाले बाबा, जरासे रडायला हलते. कारण का हर एक फंक्शनमध्ये आमच्या घरामध्ये आशू येणारच. आईची एवढी आठवण येते, आई सर्व प्रोग्राम करायची. आणि आता आई नाही तर डोळ्यामध्ये पाणी ना. सणासुदीला आम्ही लय जास्त आईला मिस करतो, सर्वजण दादा आम्ही. आमच्या नेहमी पण अकाउंटवर बघायला साईड स्टोरी असते, म्हणजे सणासुदी ताई दादा सर्वजण. पप्पा एवढे यूज नाही करते इंस्टाग्राम, पण ठीक आहे काय नाही. बघ किती भारी गुढी तयार झालेली आहे. आईला परगा लाका तर एक कोणाचा आहे बाबू तू? मम्मीचा नाही, मम्मीचा. अह मम्मीकडे बघतो. पप्पाचा, पप्पाचा, पप्पाचा आहे तू? नाही, दोघांचा. आणि तू नवीन वर्ष साजरा कधी करायचा? कधी गुढीपाडव्याला. हां कधी पण आलं नवीन वर्ष गुढीपाडवा. तुझं नाव काय? स्वराज. वाईट कामं काहीच करायचे नाही. 31 डिसेंबरला नाही करायचा नवीन वर्ष. ओके, आपण मराठी आहे, सॅन नो कोई मराठी. खुश समजला ना? लक्षात ठेवलं पप्पांचा? हो हो बोल बोल हो बोल. काय दिसते ना बाबू, त्यामध्ये मला गोरा करून दाखवतो. आम्ही केलं काला केलं तर थोडीसा का हुआ तो क्या हुआ, दिलवाला आहे. चला खूप डायलॉग मारली. वा घडी पण रेडी झाली का? झालं शूट. चला संपलं, फोटो निघला एक, बस झालं. संपलो जरा. आणि तू कधी आपण उद्या, आज आम्ही दोघं आज नाही करते गाईज शूट, कारण का आम्ही दोघंच आहे. बाबूचा शूट करूया. उद्या मम्मी येणार आई, तेव्हा आम्ही दोघं करूया, तेव्हा बाबूचा शूट नाही होणार. तर आज आपण बाबूचा करून घेऊया, कारण आता ना आपलं संपलं, लग्न झालं आमचं.
बस झाले जितके शूट बी तेवढे केले तेवढे असं काय नाही आम्ही थोडे करत जाऊ पुढे कपल करत जाऊ व्हिडिओ भेटत जाईल तुम्हाला बघायला पण त्यासाठी आम्हाला बाबूचे ना छोट्यापणीच्या आठवणी सर्व सेव्ह करून ठेवायचे आहे मेमरीज म्हणजे कधी पण आपण ना फ्युचरमध्ये बघू शकतो आम्ही जुने ब्लॉग बघतो लस मला इतकेच एक ब्लॉग तुम्ही बघितला असं पालचा ब्लॉग बघा पालचा एवढा जबरदस्त मी बघून बघून एवढा हसून पोट दुखतो माझा तर पालचा ब्लॉगची ॲक्टिंगच लय भारी आहे ऍक्टिंग ना म्हणजे ओरिजिनल आहे आधी काय करणे का काढून टाक वन साईडने कसं तर फायनली आमचं झालेलं आहे सजून गोडी आम्ही बेडवरच केली आहे बाबूपुरती आम्ही बेडवरच गोडी काढली बाबूपुरती ठीक आहे आम्ही नंतर उद्या सकाळी आम्ही घरी लावणार आहे गोडी तर आता झालेलं आहे शूटचं तयारी आणि आमची फोटोग्राफर एस के मॅडम इज मॉम संतूर मॉम आची कशा असतं माझं पिल्लू आची आची आपल्या रूम मध्ये लाईटीची गरज होती अक्की घे ना सर्व आची आची तुला हसवत माझा पोट दुखत रे बाबू तर गाय सर्व गायब झालं 5 मिनिटांमध्ये शूट केलं मस्तपैकी आणि ना जास्त त्रास नाही थोडंसं रडायला लागलं म्हणून कपडे लगेच काढून टाकले कारण छोटे जरा टाईट होते बाबूशी जास्त हाल नाही झाले पाहिजे तर जितके फोटो भेटले 2-3 फोटो भेटले एक व्हिडिओ भेटली राहील तर बस झाला लगेच घाबरतो मजा आली ठीक आहे सर्व म्हणजे 5-10 मिनटांमध्ये शूट होऊन जातं सर्व गोष्टीचा आणि झाला पण आम्ही जे आता अर्ध्या तासामध्ये मेहनत केली ते आता लाईफ टाईम कधी बघेल बाबू तर त्याला मजा वाटेल तर पहिल्याच वर्षी 14 महिन्यात आलो बाबूला आपल्या बेबीला तर आता त्याला पटकन झालं चांगलं मस्त शूट झालं आता देवपूजा करते एस के आणि आता पण आपण पाणी नाही पाणी भरून घेऊया तर मी परत पाणी रांगो कर 2 टाईम आंघो करतो सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा तर आता आंघो करेल आणि मग वर्कआउट करायला जाईल तर कसा वाटला ब्लॉग छोटा मोठा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जावा आणि आता जिममध्ये पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करूया आलो घरी आलेला गाईस आलेला आहे बाबूसाठी आणि आईसाठी केक घेऊन आणि मस्त टी व्ही बघत बसली ए पिल्लू गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग कसे वाटते कसे वाटते मूड ऑफ आहे पप्पा नव्हते तर जिमला गेलते बाबू खुश खुश आज सर हसून दाखव हसून दाखव आजची आज अरे रागवलाय अरे हसला 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 चला चला येतो माझ्याकडे चला चला येतो पप्पाकडे चला लगे तू झाला रे लगे तू झाला पप्पाकडे आले आले शी गेलेली नाही तू गेलेली आहे तू नंतर घे जरा सॉरी आहे बाबू बोलते शी गेलेली कपडा खराब होईल वाईट कपडे आहे ना मग कपडे चेंज करतो तर मग शी साफ करू डेंजर आहे आई आता वाईट कपड्याचा पूर्ण गेम केला असता तर आम्ही ना एक तास पहिले गुड नाईट लावून होता रूम बंद करून होता की मच्छर मरून जातात लय मच्छर होतात बाबूला आणि आज लेग मार